मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठे, सध्या सेवानिवृत्त झाले, पण काल निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि माझी इच्छाशक्ती जागृत झाली की पुन्हा आपण व्हिडिओकडे आलंच पाहिजे, आपल्याशी संवाद साधला पाहिजे. काल आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. कोणी केलंय? यस, मुख्य निवडणूक आयुक्त. कोण आहे त्यांचं नाव? राजीव कुमार. आणि निवडणूक आयुक्तांनी हे वेळापत्रक जे जाहीर केलं त्याच्यानुसार आपण पाहतो की सध्या आपली 18वी लोकसभेची निवडणूक आलेली आहे. लोकसभा निवडणूक म्हटली म्हणजे सार्वत्रिक निवडणूक म्हटली की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. निवडणुका, मग निवडणुकीमध्ये किती मतदान करणारे लोक असतील, मग ह्या निवडणुका किती टप्प्यांमध्ये होणार आहे, त्या केव्हा होणार आहे, मग संपूर्ण भारतासाठी एकाच वेळेस निवडणूक होणार आहे की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार, मग ही टप्प्यांमध्ये घेतली तर त्याचा काही मतदारांवर इफेक्ट होतो का, असे अनेक प्रश्न एक देशाचा नागरिक या नात्याने आपल्याला सांगतात. पण मित्रांनो, सध्या या निवडणुकीच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये टोटल एकूण लोकसभेचे सदस्य किती निवडायचे आहेत? 543, बरोबर आहे. तर या 543 सदस्यांच्या निवडीच्या संदर्भात एकाच दिवशी संपूर्ण भारतात मतदान घेणं शक्य आहे का? कारण एवढी मोठी यंत्रणा उभी करणार, प्रत्येक ठिकाणी बूथ असतील, त्यांचे संचालक असतील, किंवा तिथलं संपूर्ण संचलन करणं हे सोपं नाही. आणि या दृष्टिकोनातनं आपल्याकडे आता ज्या निवडणुका होऊ घातल्यात या 7 टप्प्यामध्ये घेण्याचा निर्णय या ठिकाणी निवडणूक आयुक्तांनी काल जाहीर केलेला आहे. 19 एप्रिलला निवडणूक सुरू होणार, 1 जूनपर्यंत ह्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मित्रांनो, मतमोजणीचा दिवस आहे 4 जून, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने 4 जून रोजी मतदानाची मोजणी होणार आहे. प्रत्येक पक्ष निवडून येण्यासाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा किंवा आम्ही काय करणार आहोत यासाठी जनतेला आश्वासित करणार आहे. पण मित्रांनो, या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या भारतामध्ये केव्हा केव्हा निवडणुका होणार आहेत, त्या 7 टप्प्यांचा, ज्याला आपण सप्तपदी म्हटलं तरी हरकत नाही, या 7 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्या केव्हा कुठे होणार आहेत याचाही विचार करणं गरजेचं आहे. याशिवाय या लोकसभेची निवडणूक म्हटले की मित्रांनो, आपल्याला माहिती आहे हा मोठा उत्सव आहे. कारण निवडणूक आहे, इलेक्शन इज अ सोल ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचा तो आत्मा आहे. आणि लोकशाहीचा आत्मा म्हणजे लोकशाहीला जर सुदृढ करायची असेल तर खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका होणं गरजेचं आहे. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीचा टप्पा जर आपण बघितला तर हा 19 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. आणि 19 एप्रिल रोजी आपल्या भारतातील राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये ही जी निवडणूक होऊ घातली आहे त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पांडिचेरी, अशा पद्धतीने आपल्याकडे एकूण निवडणुका या या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात होणार. पण याचा जर आपण विचार केला तर या निवडणुकीमध्ये एकूण 102 ठिकाणी या निवडणुका होणार. यानंतरचा जर आपण दुसरा टप्पा बघितला, दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका त्याच्यानंतर लगेच 6 दिवसांनी म्हणा 7 दिवसांनी, म्हणजे 19 नंतर 7वा दिवस म्हणजे 26 एप्रिलला 26 एप्रिल रोजी होणार आहे. आणि त्या दिवशी आपण पाहतो की आसाम आहे, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर या भागामध्ये निवडणुका होतील. म्हणजे काही राज्यांमध्ये पुन्हा त्या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होत आहेत. आणि असे एकूण किती जागांसाठी निवडणूक होणार आहे? 89 जागांसाठी. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं सगळ्यात जास्त 102 जागांसाठी, नंतर 89 जागेसाठी या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मित्रांनो, निवडणुकीचा तिसरा टप्पा जर आपण विचारात घेतला तर हा तिसरा टप्पा 7 मे रोजी सुरू होणार आहे. आता 7 मे रोजी कोणकोणत्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात या निवडणुका होणार आहेत तर आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली आणि दीव दमण, है ना. तर या ठिकाणी ह्या निवडणुका होतील. अशा 94 जागेसाठीच्या ह्या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहेत. मित्रांनो, चौथा टप्पा जर आपण विचारात घेतला तर 13 मे रोजी या ठिकाणी आपण पाहतो की चौथ्या टप्प्याच्या निवडणुका होणार आहेत. मग कोणत्या राज्यात आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशात असतील तर आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये आपण पाहतो या निवडणुका होणार आहे. आणि अशा 96 जागांसाठीच्या या निवडणुका असणार आहेत. मित्रांनो, निवडणुकीचा 5वा टप्पा जर आपण बघितला तर 20 मे रोजी ह्या निवडणुका होणार आहेत.
आता या छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि लडाख या ठिकाणी ह्या निवडणुका होतील. असे एकूण किती जागा आहे? 49 जागेसाठीच्या ह्या निवडणुका असणार आहेत. यानंतरचा सहावा टप्पा जर आपण बघितला तर सहाव्या टप्प्यामध्ये 25 मेला ह्या निवडणुका होणार आणि बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली अशा 57 जागांसाठी ह्या निवडणुका होणार आहेत. मी यानंतरचा सातवा टप्पा जर आपण बघितला तर सातव्या टप्प्यामध्ये शेवटचा टप्पा ना, येस, याच्यामध्ये 1 जूनला निवडणुका होणार आहे. 4 जूनला रिझल्ट येणार म्हणजे 3 दिवसांनी, हो, पण 1 जूनला निवडणुका होतील आणि त्या होणार आहेत बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगड अशा 57 जागांसाठीच्या ह्या निवडणुका होणार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे 543 जागांसाठीच्या या निवडणुका 7 टप्प्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये घेण्यात येणार आहे. कारण निवडणूक यंत्रणा राबवणं आणि त्याचं पूर्ण संचलन करणं या दृष्टिकोनातनं ही विभागणी करण्यात आलेली आहे. मग साहजिक आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की पूर्ण भारताचा आपण विचार केला पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की 5 ठिकाणी वेगवेगळ्या, पहिल्यांदा असं होतं की 5 टप्प्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. हे 5 टप्पे कोणते आहेत हे सुद्धा आपलं जाणून घेणं कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातनं आपण विचार करणार आहोत. आता महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीचा जर पहिला टप्पा आपण बघितला ज्याच्यामध्ये 102 जागा त्यात महाराष्ट्राच्याही होत्या, बरोबर आहे, 19 एप्रिल, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 जागांमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. दुसरा टप्पा जर आपण बघितला की त्याच्यानंतर आपण पाहतो एकाच आठवड्यात 26 एप्रिल रोजी निवडणुका होणार. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी हा पुढचा टप्पा आपण पाहतो. त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय की 8 जणांसाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यावेळेस होणार. आपण तिसऱ्या टप्प्याचा जर विचार केला तर 7 मेला हा तिसरा टप्पा आपल्याकडे निवडणुकीचा आहे. त्यामध्ये रायगड आहे, बारामती आहे, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले. मित्रांनो, चौथ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर चौथा टप्पा येतो 13 मे रोजी, है ना. 13 मे रोजी आपल्याकडे निवडणुका होणार. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा पद्धतीने आपण पाहतो पश्चिमेकडे या निवडणुका पुढच्या टप्प्यात येणार आहे. 11 जागांसाठीच्या ह्या निवडणुका असणार आहे आणि शेवटचा जो 5वा टप्पा आहे त्या टप्प्यांमध्ये 20 मे रोजी आपल्याकडे निवडणुका ह्या शेवटच्या टप्प्यातल्या होणार. त्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ अशा 13 जागांसाठी ह्या निवडणुका होणार. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण भारतामध्ये 543 सदस्य आणि महाराष्ट्रातनं लोकसभेसाठी किती निवडून पाठवायचे आहेत 48 सदस्य यांच्यासाठीच्या ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे. कारण निवडणुका म्हटल्या की आपला मतदार राजा हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या एका मताची किंमत या निवडणुकीतनं कळते. मग याच्यासाठी आपण आता जागरूक होणं गरजेचं आहे. तिथे मसल पॉवर असेल, मनी पॉवर असेल किंवा कास्ट कॉस्ट या गोष्टी काम करणार नाहीत. आपला विवेक फार महत्वाचा आहे. आपल्या विवेकाने आपल्याला मतदान करायचं आहे. जो व्यक्ती पात्र असेल अशा योग्य उमेदवाराची आपल्याला निवड करायची आहे. आणि एकदा आपण विचार करतो की कशासाठी आपण मतदान करायचं, त्याचा आपल्याला काय फायदा. पण मित्रांनो, इथे आपल्याला निवडणुकीमध्ये जर आपण सहभाग नोंदवला, एक जबाबदार नागरिक या नात्याने जर आपली भूमिका आपण तिथे पार पाडली तर निश्चितच एक शासनकर्ता जो आपण निवडणार ना तो योग्य निवडू शकतो. अन्यथा आपल्यासारखे बुद्धिजीवी व्यक्ती विचार करतील की माझ्या एका मताने काय होणार आहे असं नाही. एक मत हे व्यक्तीला सत्तेवर बसवू पण शकतं आणि ज्या व्यक्तीला एक मत कमी पडलं म्हणून त्याचा पराभव झाला त्या व्यक्तीला जर आपण विचारलं त्या एका मताची किंमत काय तर मित्रांनो तोच व्यक्ती त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने या निवडणुकीच्या टप्प्यानुसार जो जो कालावधी आहे त्यानुसार होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपण जागरूक राहणार आहात. जबाबदार नागरिक या नात्याने आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजावणार आहात. एवढीच अपेक्षा बाळगून थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निश्चितच आपल्या मतदानाचा हक्क बजवायला विसरू नका. ओके, थँक्यू.